नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसाठी अर्ज करण्यास आता फक्त 15 दिवसांचीच मुदत असणार आहे आणि त्यासाठी ही कागदपत्रे तुम्हाला आवश्यक असणार आहेत. मग आता अर्ज कसा आणि कुठे करायचा असा एक प्रश्न आपल्याला पडला असेल तर त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आणि हे 15 दिवस कोणते असणार आहेत की ज्या 15 दिवसांमध्येच तुम्हाला या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करायचा आहे, तर त्या सर्व गोष्टी आपण एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि त्यामुळेच हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर, यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या 21 ते 60 वर्ष वयोगटातील स्त्रियांना आपण हा व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका. चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊया. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी महिलांना 1,500 रुपये मिळणार आहेत. त्यासाठी 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिला, यामध्ये 2,50,000 रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादा असणाऱ्या या योजनेसाठी पात्र असणार आहेत. त्यासाठी अर्ज करण्यास उद्यापासून सोमवारी म्हणजेच 1 जुलैपासून प्रारंभ होणार आहे. सर्व महिलांना योजनेच्या लाभासाठी 2,50,000 रुपये वार्षिक उत्पन्न असल्याचा दाखला काढावा लागणार आहे. लाभार्थी महिलांना 15 दिवसात कधीही त्यांच्या गावातील महा ई सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करता येईल. यासाठी कोणत्या महिला असणार पात्र मग? तर महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे. विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला यासाठी अर्ज करू शकतील. त्यांचं वयाची किमान 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत व कमाल वय हे 60 वर्षापेक्षा जास्त नसावे. अर्ज करणाऱ्या महिलांचे बँकेत स्वतःच्या नावे खाते असणे आवश्यक आहे. यासोबतच अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2,50,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे. त्यासोबतच त्या महिलेने अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक कोणत्याही योजनेद्वारे 1,500 रुपयांपेक्षा जास्त लाभ मासिक घेतला नसावा. यासोबतच ट्रॅक्टर वगळून 4-चाकी वाहन नावावर नसेल अशा सर्व महिला 21 ते 60 वर्ष वयोगटातील या बँकेसाठी किंवा या एकंदरीत योजनेसाठी त्या पात्र असतील. यामध्ये ही कागदपत्रे तुम्हाला जोडणे आवश्यक असणार आहेत, म्हणजे तुम्हाला त्या अर्जासोबत ही कागदपत्रे जोडावी लागणार आहेत. याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन संकेतस्थळावर अथवा प्रत्यक्ष अर्ज करायचा आहे, आधार कार्ड आवश्यक आहे, राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा राज्यातील जन्मदाखला असणे आवश्यक आहे, बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स तुम्हाला त्यासाठी आवश्यक असणार आहे, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि तुमचा रेशन कार्ड, योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे एक हमीपत्रही तुम्हाला त्यासोबत जोडायचे आहे. त्यासोबतच अर्ज दाखल करताना अर्जदार महिला प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे, म्हणजे अर्जदार महिला असल्याशिवाय हा फॉर्म भरता येणार नाही. यामध्ये आपण पाहणार आहोत की अर्ज भरण्याची सुविधा कुठे कुठे असणार आहे. तर यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात, ग्रामपंचायत व महापालिकेच्या वार्ड ऑफिसमध्ये, सेतू सुविधा केंद्र व महा ई सेवा केंद्र येथे पात्र महिलांना या योजनेचा अर्ज भरता येणार आहे. मग अर्ज भरण्याची वास्तविक प्रक्रिया कशी असणार आहे तर ते आपण बघून घेऊया. यामध्ये तुम्हाला अर्ज करण्याची सुरुवात होणार आहे 1 जुलैपासून. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, लक्षात घ्या, 15 जुलै. शेवटची तारीख आहे 1 जुलै ते 15 जुलै. प्रारूप निवड यादी जी प्रकाशित होणार आहे ती 16 ते 20 जुलैच्या दरम्यान होणार आहे. प्रारूप यादीवर कोणाला काही ऑब्जेक्शन, हरकत, तक्रार वगैरे करायची असेल तर ते 21 ते 30 जुलै दरम्यान यावर तक्रार करू शकतात. त्यानंतर लाभार्थ्यांची जी अंतिम निवड यादी आहे ती प्रकाशित होणार आहे 1 ऑगस्टला. आणि शेवटी तुम्हाला लाभ देण्यास जी सुरुवात होणार आहे ती होणार आहे 14 ऑगस्टपासून. म्हणजेच यासाठी तुम्हाला 1 जुलै ते 15 जुलै या दरम्यानच अर्ज करण्याची काय आहे तुम्हाला शेवटची तारीख असणार आहे. मग आता यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी उद्यापासून म्हणजे सोमवारी अर्ज करता येणार असून त्याचे संकेतस्थळ लाभार्थींना उपलब्ध करून दिले जातील. प्राप्त अर्जांची पडताळणी अंगणवाडी पर्यवेक्षक, प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका करतील. ग्रामसेवक देखील अर्जाची पडताळणी करू शकतात. त्यांच्याकडील अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे आल्यावर
ते यादी अंतिम करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती लाभार्थ्यांची अंतिम यादी जाहीर करेल आणि त्यांना लाभ मिळेल. तर अशा प्रकारे एकंदरीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आपल्या महाराष्ट्र राज्यातील जवळपास 25 लाख महिलांना ज्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे त्यासाठी 15 दिवसांचीच मुदत असणार आहे आणि ती 1 जुलै ते 15 जुलै या दरम्यान असणार आहे. त्यासोबतच त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत. तुम्हाला अर्ज कसा करायचा आणि तो कुठे करायचा आहे हेही आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर आशा करतो की हा व्हिडिओ नक्कीच आपल्यासाठी कामाचा ठरेल. त्याच्यामुळेच या व्हिडिओला आपण लाईक तर कराच, पण जास्तीत जास्त 21 ते 60 वर्ष वयोगटातील आपल्या घरी असणाऱ्या किंवा आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या महिलांना आपण शेअर करायला विसरू नका. आणि सोबतच हे चॅनल एज्युकेशन मनोहर यावर आपण अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला तर अशीच एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी घेऊन येणारा व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत माझ्या सर्व महिला बांधवांना, महिला भगिनींना माझा नमस्कार.